आता कालच मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे 6 ते 10 ह्या तारखेंच्या दरम्यान होईल एप्रिलच्या, कारण गेले 2-3 महिने आम्ही त्याच्यामध्येच होतो अयोध्येला जाण्याच्या मनस्थितीत, परंतु आता शिक्कामोर्तब होत आलेलं आहे आणि कदाचित 6 तारखेला हनुमान जयंती आहे आणि 6 व 10 तारीख त्यांच्या दरम्यानही हा अयोध्या दौरा आम्ही पूर्ण करू असं आम्हाला आता वाटतं आहे आणि आज मुख्यमंत्र्यांशी आम्ही त्याची चर्चा करू की फायनल किती तारखेला जायचं सगळ्यांना घेऊन जाण्याचं ठरलेलं आहे, कारण धनुष्यबाणे चिन्ह मिळाल्यानंतर आमचं तेव्हाच ठरलं होतं की प्रभू रामचंद्र रायांच्या तिथे जाऊन प्रभू रामचंद्र रायांचं दर्शन घ्यायचं आणि धनुष्यबाण मिळाल्याबद्दल तिथं जी काय साहेबांची मन्नत असेल काय असेल ती तिथे जाऊन आम्ही अयोध्येला भेटायचं असं ठरलं होतं आणि ते आता पूर्ण, कारण जे साहेब एक एक बोलतात ते पूर्ण त्वातकडे नेण्याचा प्रयत्न करतात, त्यातला जे एक भाग आहे की हा अयोध्या दौरा आम्ही मागच्यापासून बोललो होतो आणि तो आता पूर्ण करणं गरजेचं आहे की आम्ही 6 किंवा 10 तारखेला जाऊन एकीकडे धनुष्यबाण तुम्ही मिळाल्यानंतर अयोध्येला जात आहेत, मात्र कालच राज ठाकरे म्हणाले की बाळासाहेबांनंतर एकाने धनुष्यबाण आहे ते सांभाळता आला नाही, दुसरा तरी सांभाळेल की नाही ह्याची शक्यता कमी आहे. ठीक आहे, राज ठाकरेंनी सांगितलं बरोबर आहे आणि आता आम्ही तर प्रयत्न करतोय ना तो धनुष्यबाण फेळण्याचा, ते आम्ही साहेबांनी स्वतः सांगितलेलं आहे की बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही जातोय, तर बाळासाहेबांचे विचार बरोबर घेऊन जर चाललं तर धनुष्यबाण फेळायला काय हरकत नाही आहे, जर बाळासाहेबांच्या विचारांची जर आम्ही फारकत घेतली तर बाकी धनुष्यबाण आम्हाला पिळवणार नाही, ज्याने बाळासाहेबांच्या विचारांची फारकत घेतली त्यांना ते पिळवलं नाही हा त्यातला अर्थ आहे, पण आम्ही ती फारकत घेणार नाही, आम्ही विचाराने चालू त्यामुळे धनुष्यबाण आम्हाला पिळतं.